नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. या ठिकाणी मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. वयाची अट देखील तुम्हाला या ठिकाणी कुठलीही देण्यात आलेली नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे 30/9/2023 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल, तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी डायरेक्टली मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी स्पोकन इंग्लिश ट्रेनर या पदासाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. 3 जागा एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत. या पदासाठी शैक्षणिक अर्थ जे आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल इंग्लिश मिडियममधून, तर तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज जे आहे तुम्ही 30/9/2023 करू शकता. 30/9/2023 तुम्हाला डायरेक्टली मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. जिता माता अध्यापिका विद्यालय सातारा या ठिकाणी तुम्हाला 9 वाजल्यापासून या ठिकाणी हजर राहायचे आहे. तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे टेम्परेरी बेसिसवरती या ठिकाणी निघालेली आहे. आपण जर या ठिकाणी शैक्षणिक अर्थ धारण केलेली असेल आणि या ठिकाणी अर्ज करू इच्छित असाल, तर 30/9/2023 आपण मुलाखतीसाठी जायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.